इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी भाषण व निबंध लेखन तयारी करून घेण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या निमित्ताने 10 ओळींचे लहान मुलांसाठी जबरदस्त असे भाषण, चला पाहूया। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व माझ्या देशबांधवांनो, सर्वप्रथम उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा। माझे नाव सोहम आहे, मी वर्ग 4वीचा विद्यार्थी आहे। आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन, म्हणजे एक सोनेरी पहाट। 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा सौभाग्याचा व आनंदाचा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांच्या कठोर गुलामगिरीतून व तावडीतून भारत स्वतंत्र झाला। 2023 या वर्षीच्या 76व्या स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत। भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, समाज सुधारकांनी आणि देशवासियांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। 15 ऑगस्ट या दिवशी त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याची व हुतात्म्या स्वातंत्र्य सैनिक याबद्दल आठवण करून देण्यासाठी व त्यांच्या बलिदानाबद्दल प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि संपूर्ण देशामध्ये कृतज्ञता व्यक्त केली जाते तो दिवस आजचा। या दिवशी प्रत्येक भारतवासियामध्ये नवीन स्फूर्ती, नवीन आशा, नवीन उत्साह व देशभक्तीचा संचार असतो। दरवर्षी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवतात, त्यानंतर तेथे राष्ट्रगीत गायन, सैन्याची परेड व अनेक शक्ती प्रदर्शन केली जातात। एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।